हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्रेमर्स रूल म्हणजे काय आहे ते पाहिलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, कशाप्रकारे आपल्याला आन्सर्स काढायचे आहेत ते पाहिलेले आहेत, एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आता खरोखरचा प्रॅक्टिस सेट 1.3 आपल्याला सोडवायचा आहे. याच्याही अगोदर आपण पाहिलेलं आहे की आपल्याला दिलेले इक्वेशन्स आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे आन्सर्स काढू शकतो, किंवा त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला आन्सर काढायला सांगितलेलं असेल त्या पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो. तर त्याचप्रकारे आपण क्रेमर्स रूलने सुद्धा या इक्वेशनचा आन्सर काढू शकतो. तर ते कशा प्रकारे आता आपण पाहूया. 1.3 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आता हा तर अगदी सोपा क्वेश्चन आहे, एक मार्कासारखी येऊ शकतो. काय दिलेलं आहे, एकाची व्हॅल्यू आहे 3, 2, 4, 5. आपला रूल काय आहे, ए डी मायनस बी सी, 3 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 4. 3 5 जा 15 मायनस 4 2 जा 8. 15 मधून 8 गेले, आन्सर आलं 7. बघा इथे मी केलेली नाही, अशा प्रकारची चूक तुम्ही करू नका. आता आपण पाहूया सेकंड क्वेश्चन, फाइंड व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनन्स. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. काय आहे फॉर्म्युला, ए डी मायनस बी सी, -1 × 4 -7 × 2 1 × 4 -1 × 4 आन्सर इज -4 मायनस ॲज इट इज 7 2 जा 14. दोन्ही मायनस म्हणजे प्लस होतील आणि कॉमन साईन म्हणजे मायनसची साईन, -18. सेकंड क्वेश्चन आहे 5 × 0 -3 × -7 5 0 जा 0 मायनस ॲज इट इज 3 7 जा 21 -21 -21 आहे म्हणून बाहेर मायनस आहे म्हणून -21चा झाला +21 म्हणजे 0 + 21 = 21. थर्ड क्वेश्चन आहे 7/3 5/3 3/2 1/2 ए डी 7/3 × 1/2 -BC 5/3 × 3/2 7 1 जा 7 3 2 जा 6 माइनस ची साइन ॲज इट इज 5 3 जा 15 3 2 जा 6 दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखे आहेत म्हणजे आपण मायनस करू शकतो. +7 - 15 म्हणजे मायनस करायचं आणि ग्रेटर वनची साईन द्यायची आहे. -8/6 आता आपण शॉर्ट करू शकतो कारण दोन्ही नंबर्सना दोनने डिवाइड करता येतं आहे म्हणून आपला आन्सर आलेला आहे -4/3. प्रत्येक ठिकाणी शक्य नाही, पण ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी शॉर्टेस्ट फॉर्ममध्ये आन्सर लिहायचं आहे.